बालाजी टॉवरवर केडीएमसीने हातोडा मारलाय, यामुळे अनेक संस्थान उद्ध्वस्त होणार आहेत. कोण आहे यातील दोषी? केडीएमसीचे भ्रष्ट अधिकारीच आहे यांच्या पाठीमागे. यापूर्वीही केडीएमसीचे भ्रष्ट अधिकारी सुनील जोशी अनेकदा निलंबित होऊनही पुन्हा कामावर रुजू झाले. यामुळेच डोंबिवलीत अनधिकृत इमारतींची संख्या अनेक पटीने वाढली आहे. निवडणुकीच्या काळात डोंबिवली शहरात अशा प्रकारच्या 20 अनधिकृत इमारती उभ्या आहेत. विशेषतः सुनील जोशींच्या वार्डामध्ये त्यांच्या अधिपत्याखाली अनेक अनधिकृत बिल्डिंग उभ्या आहेत. कोण देत आहे या सर्वाला पाठिंबा? लवकरच या सर्वांचा पर्दाफाश करणार आहे आधार न्यूज. इच्छा नाहीये, माझी अपेक्षा पण नाहीये का त्यांना दुखवावं. मला माझे पैसे दिले असते तर कदाचित ही वेळ नसते. पण त्या मूर्खाला कळत नाही का वर्गीस मात्रेला अनधिकृत बांधकाम का केलं त्यांनी? सरळ लिगली पासिंग कर ना. 4 महिन्यामध्ये 7 माळ्याची बिल्डिंग त्यांनी बांधली. 4 महिन्यामध्ये त्यांचं MRTP पण केलंय, त्याच्यावरती गुन्हे पण दाखल केले. तरी आज तो चोर खुले आम ब्लॉक विकतो. कोण कोण गुन्हे करा याच्यामध्ये? याच्यामध्ये खिमजीबाई, शेषाराम आणि वर्गीस मात्रे, बंटी मात्रे, शंकर मात्रे, हे सगळे पार्टनर आहे. आमचं नातं आहे पण लांबचं नातं आहे. आमची जमीन त्यांनी हिसकावली आहे साहेब. हे तर काहीच नाही. यांनी आमच्या पण दरम्यान एकदा सातबारा तिथे हा बंगले बांधून बसले. एकदा दरम्यान तुम्ही जेव्हा सुनील जोशीला बोलले होते तेव्हा चार्ज घेतला अनधिकृतचा, तेव्हा तो ऐकत नव्हता. तो बोलतो तुमचं सातबारा तर जेव्हा आता कसं तर आता त्याला खरं पडलं. आता कसं साहेब त्यांना कळलं ना मी आज 2.5 वर्ष मेहनत घेते, मी सकाळ संध्याकाळ त्यांच्या जाऊन डोक्यावरच बसले, साहेब काहीतरी न्याय निवाडा द्या. त्यांनाही कळलं बिल्डिंग खोटी बांधली आहे म्हणूनच बिल्डिंग तोडण्यात आली. मला खूप वाईट वाटतं, सोसायटीचं वाईट वाटलं मला. बिचारे रस्त्यावर आले, खूप रडले माझ्यासमोर येऊन. माणुसकी नात्याने माझी इच्छा होती थांबायची, पण मी कशी थांबवणार साहेब? माझ्या हातात काहीच नाही, माझ्या हात बांधलेले आहेत. विश्वास ठेवा, आम्ही करू काहीतरी. आता कुठे गेले ते बिल्डर लोक? आम्ही सगळे बिल्डिंग तुटायवर आली, तुटली पार सगळी, आणि आता कुठे लपून बसलेत? आता कोणाशी संपर्क साधायला सुद्धा तयार नाहीयेत. ती लोक फोन उचलत नाहीयेत, काही नाही बोलत नाहीये. बोललं तर बोलतात. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही विश्वास ठेवून मोठी चूक केली. कल्याण महानगरपालिकेत कुठली बिल्डिंग आहे सांगा का? ती अनलीगली नाहीये. एक काही दाखवा मला कल्याण महानगरपालिका.